माशांवर कारवाई होते, बड़े मासे यामध्ये कधी अडकणार? आणि मुख्यमंत्र्यांनी जसं म्हटलंय की मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला जाऊ नये असं जर त्यांनी म्हटलंय, तर त्यांच्याच आदेशांना किंवा त्यांच्याच सूचनांना का हरताळ फासला जातोय? आज न्यूज 18 लोकमतने यात उपस्थित केलेला सवाल आहे. भंडाऱ्याच्या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सिरम संस्थेला काल आग लागली होती आणि आग लागलेल्या विभागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 3:30 सुमारास पुण्यात पोहोचत आहेत. काल लागलेल्या भीषण आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. दिलासा एवढाच की कोविशिल्ड लस निर्मिती तसंच लसींचा जिथे साठा आहे ती गोदामं या आगीपासून दूर असल्यामुळे सुरक्षित राहू शकले. सिरम संस्थेतर्फे मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील राज्य सरकारतर्फे काही मदत जाहीर करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी कालच दुर्घटनास्थळी भेट दिली आणि फायर ऑडिट आणि एनर्जी ऑडिट झालं होतं का याचीही चौकशी केली जाणार आहे. आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल असं देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं. आणि यासंदर्भात आपण बोलणार आहोत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर सर आता आपल्या सोबत आहेत. विवेक वेलणकर, आपण बघतोय की मदतीची घोषणा होते आणि कदाचित मुख्यमंत्री आज आणखीन मदतीची घोषणा करतील, पण ज्याच्यामुळे ही घटना घडली त्याचं उत्तरावर मात्र कोणीच काम करत नाही आणि तोच खरा मूळ प्रश्न आहे असं वाटतं आपल्याला. हा नक्कीच आहे, कारण आता पुण्यातली परिस्थिती दुसरी अशी आहे की फायर ऑडिट झालं का नाही, फायर सेफ्टी पाळली जाते का नाही हे बघण्यासाठी जी यंत्रणा असते ती अग्निशमन यंत्रणा जी पुणे महापालिकेची आहे त्यांच्याकडे 55% पदं रिक्त आहेत. 910 पैकी फक्त 400 पदं भरलेली आहेत आणि त्यामुळे ती यंत्रणा आग विझवायच्या कामाला सुद्धा पुरेची पडत नाहीये. तर आग लागू नये म्हणून करायच्या उपाययोजनांना फायर ऑडिट, फायर सेफ्टी ऑडिट याच्या करण्यासाठी त्यांच्याकडे मॅनपॉवरच नाही आणि हे फक्त मंत्रालयात बसलेल्या बाबूंमुळे झालेलं आहे. कारण त्यांच्या भरतीसाठीचा जो प्रस्ताव आहे ती जी नियमावली आहे ती 2018 पासून मंत्रालयाच्या UD मिनिस्ट्रीमध्ये फक्त सहीसाठी पडून आहे. आधीच्या सरकारने 18 महिने काढले, या सरकारने 15 महिने काढले. फक्त मंत्रालयात एका बाबूच्या सहीसाठी जे अडत असेल तर पुण्यात अजून एखादा भंडारा होण्याची वाट हे लोक बघतायत का असं आता वाटायला लागलेलं आहे. अगदी विवेकजी, तुम्ही म्हणताय की फक्त एका अधिकाऱ्याच्या सहीमुळे इतका अभाव, मोठ्या प्रमाणावर अभाव जाणवतो आहे, म्हणजे किती संख्या आणि किती पदं रिक्त आहेत हे पुन्हा एकदा सांगाल, जेणेकरून आपण त्याचं जे गांभीर्य आहे ते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की कशा पद्धतीनं इथे देखील अनास्थाच जाणवते. 910 पदं पुणे महापालिकेत आहेत आणि ती सुद्धा 2011 सेन्सस प्रमाणे कॅल्क्युलेशन आहे, 2021 प्रमाणे नाही. पण त्या 910 पदातली फक्त 400 पदं भरलेली आहेत, 510 पदं रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये उपमुख्य अग्निशमन अधिकाऱ्याची 3 पदं रिकामी आहेत, त्याच्यानंतर विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची 3 पदं रिकामी आहेत, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची 2 पदं रिकामी आहेत, अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची 8 पदं रिकामी आहेत, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकाऱ्यांची 18 पदं रिकामी आहेत. असं एकंदर 510 पदं रिकामी आहेत की ज्यांनी फक्त फायर फायटिंग नाही करायचंय, ज्यांनी आग लागू नये म्हणून उपाययोजना करायच्या, त्याकरताचं सर्वेक्षण करायचंय, त्याकरता फायर सेफ्टी ऑडिट मोठ्या मोठ्या संस्था करतात की नाही याच्यावर नजर ठेवायची, हे काहीच होऊ शकत नाहीये. आणि केवळ प्रस्ताव 3 वर्ष मंत्रालयाच्या UD मिनिस्ट्रीत पडू नये भरतीसाठीच्या नियमावलीचा हे एकमेव कारण त्याला कारणीभूत आहे. तेव्हा खरे झारीतल्या शुक्राचार्य मंत्रालयात बसलेत त्यांना पहिल्यांदा शिक्षा झाल्या पाहिजेत अशी आमची स्पष्ट मागणी. विवेकजी, पण एकीकडे आपण बघतोय की खरंतर शिक्षा कोणाला व्हायला पाहिजे, म्हणजे भंडारामध्ये देखील आता आपण बघतोय की तिथे देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाहीच आहे आणि आता जे सामाजिक कार्यकर्ते तिथे म्हणत होते की आगीमुळे 10 मुलांचा मृत्यू झाला आणि ती मुलं पण नाही, लहान बाळं आहेत, त्यांच्या घरातल्या त्यांना काय वाटत असेल, त्यांच्यावर काय परिस्थिती असेल हा तर मुद्दा वेगळा, मदत जाहीर होईल, पण आपल्याला असं वाटतं की कदाचित इतक्या मोठी म्हणजे इतकी सक्षम पदं आहेत त्याच्यावर जर इतक्या मोठ्या पदावर जर कामं झाली असती तर इतकी भीषण घटना झालीच नसती आणि त्याचबरोबर हा सगळा जो परिसर आहे तिथे देखील अशाच रीतीनं आणखीन अशाच पद्धतीनं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. नाही, मुळात ही जी पॉलिसी आहे ना, भरतीची पॉलिसी नियमावली ही अख्ख्या महाराष्ट्राची आहे, ही फक्त पुण्याची नाही. बरोबर बरोबर, अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळीकडच्या ज्या अग्निशमन दलातली पदं भरायची आहेत त्याच्यासाठीची नियमावली आहे आणि तीच 3 वर्ष पेंडिंग आहे, त्यामुळे कुठेही महाराष्ट्रामध्ये पदं भरली गेलेली नाही. त्यामुळे भंडाऱ्याचा जर ह्या हिशोब काढला तर कदाचित तिथेही मोठ्या प्रमाणावर रिक्त पदं सापडतील आणि याला जबाबदार मंत्रालयातले शुक्राचार्य आहेत आणि तिथपर्यंत दुर्दैवाने कोणी पोहोचतच नाहीये.
विवेक वेलणकर, आणि हेच लोक लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून किंवा जनतेच्या काय समस्या हेच मांडण्यासाठी खरं तर त्यांची मंत्रालयापर्यंत ते पोहोचू शकलेत आणि त्यांची नियुक्ती करण खरं तर तीच ते भान असणं गरजेचं आहे, त्याचा मात्र अभाव दिसतोय. अगदी बरोबर आहे, कारण अग्निशमन संचालनालय आहे महाराष्ट्राचं, त्यांनीही 2018 मध्ये नियमावली फायनलाइज केली आहे आणि ते तज्ञ आहेत. मंत्रालयात बसलेले बाबू यातले तज्ञ नाहीत, पण तरी केवळ त्यांच्या सहीसाठी गोष्टी अडून पडतात 3-3 वर्ष, ज्याच्यात त्यांना काहीही कळत नाही अशा गोष्टीवर सुद्धा सही करायला 3 वर्ष घेतात. तर कसं कामकाज चालत असेल परमेश्वराला माहिती. अगदी, आणि त्याच्यामुळे 510 पदं भरली जात नाहीत आणि त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा ताण या सगळ्याच आरोग्य व्यवस्थेवर जाणवतोय. सर, पण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, ही सगळी जी यंत्रणा ज्याची तुम्ही म्हणतात की 510 पदं रिक्त आहेत, ती कशा रीतीनं काम करते आणि कशा रीतीनं इतक्या मोठ्या घटना रोखल्या जाऊ शकतात, म्हणजे त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे हे देखील आपण पोहोचवू शकू. अग्निशमन दलांनी जी कामं करायची आहे त्यात एक फायर फायटिंग आहे, आग लागल्यानंतर ती विझवणे, हे त्यांचं एक काम आहे. त्यांची अजून जी महत्वाची दोन काम आहेत की ज्या ज्या सगळ्या मोठ्या आस्थापना आहेत तिथं मुळात आग लागू नये याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत का, आणि लागली तर त्याच्यासाठी ज्या प्रिव्हेंशन यंत्रणा आहेत का, हे बघणं, याचं ऑडिट करणं, हे त्यांचं एक मोठं काम आहे. आणि एक्झॅक्टली तेवढंच काम आज अजिबात होत नाहीये, कारण त्यांच्याकडे मॅनपॉवरच नाहीये. आणि म्हणून कालची सिरमची घटना होण्यामागे सुद्धा हे कारण कदाचित सापडू शकेल की सिरमचं फायर ऑडिट झालं का नाही, हे आता आपले मुख्य उपमुख्यमंत्री म्हणतात की आम्ही आता त्याची चौकशी करू, पण हे रेग्युलर कामामध्ये आधीच बघितलं जायला पाहिजे होतं की फायर ऑडिट झालंय का नाही. एक सिरम नाही, पुण्यात अशा कमीत कमी 5000 इन्स्टिट्यूट आहेत की ज्यांचं फायर ऑडिट झालं की नाही बघण्यासाठी कुणीतरी यंत्रणा बघण्याची गरज आहे, ती यंत्रणाच अस्तित्वात नाहीये. अगदी खरं, आणि ही अस्तित्वात नाही हे तुमच्यासारख्या तज्ञांनी सांगायची गरज लागते, म्हणजे तुमचा अभ्यास एकीकडे वेगळा, पण हे तज्ञांनी सांगितल्यानंतर आता तरी यांना जाग येणार आहे का, हाच मूळ प्रश्न आहे. एकीकडे स्मारक किंवा इतर मुद्द्यांवर राजकारण करतील, नामांतराचा मुद्दा आहे, पण जीवाशी जिकडे गाठ येते त्या मुद्द्यांवर मात्र इथे काही होताना दिसत नाहीये. धन्यवाद सर, तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात. आणि 510 पदं रिक्त आहेत, म्हणजे आपण जर विचार करू शकतो की अग्निशमन दल आणि संबंधित खात्यासंदर्भात UD मिनिस्ट्रीकडे एका सहीसाठी या पदांवरची नियुक्तीच होऊ शकत नाही, इतका गंभीर प्रश्न या सगळ्यामुळे उपस्थित होतो आहे. यानंतर आपण एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.